छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी बोले सो निहाल, सत श्री अकाल। सर्वप्रथम शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांना वंदन करतो। मराठवाडा मुक्ति संग्रामातील हुतात्म्यांना देखील अभिवादन करतो आणि माझ्या बहिणींना सांगतो, जरासा उशीर झाला माय, तू या लाडक्या भावाला कशा आओ समझ्या बरे आओ ने काय उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो। परंतु येताना पाहिलं खरंच माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या राख्या बांधताना पुष्पवृष्टी करताना चेहऱ्यावरचा जो आनंद आणि समाधान पाहिल्यानंतर मला खरंच वाटतं की ही योजना आम्ही सुरू केली ती यशस्वी झाली आणि ही योजना किती गरजेची होती हे तुमच्याकडे बघितल्यानंतर पाहायला मिळतं। काय मिळवायचंय हेच माणुसकी, प्रेम, जिवाळा, बाकी काय पैसे येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु माणसाचं प्रेम आणि माणसाचं नाव कायम राहतं ते आम्ही केलेलं आहे आणि ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही हा कार्यक्रम केला। बघितलं की येतानाही देखील बाहेर सगळ्या रस्त्यावर गर्दी होती, इथं आल्यावर पाहिलं अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसल्या आणि मला सांगितलं 11-12 वाजल्यापासून आपण इथं बसलात। मला खरंच आपली मी दिलगिरी व्यक्त करतो, परत एकदा आपली क्षमा मागतो यायला उशीर झाल्याबद्दल। परंतु खरंच प्रेम नांदेडकर माझ्या बहिणींचं इथं पाहायला मिळालं, तुमच्या डोळ्यातून तुमच्या चेहऱ्यावरून बरंच काही सांगून गेलंय आणि म्हणून तुमच्या या लाडक्या भावाकडून तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, मी नमस्कार करतो, वंदन करतो। नांदेड हे तीर्थस्थळ आहे, धर्मस्थळ आहे आणि महाराष्ट्राचा मर्मस्थळ आहे। या शहरानं महाराष्ट्राला भरभरून दिलं आणि मला तर या गावानं 10 लाख पेक्षा जास्त लाडक्या बहिणी दिल्या। आता माझी एक सख्खी बहीण आहे, परंतु या योजनेमुळे 2 कोटी 30 लाख मला सख्या बहिणी मिळाल्या आणि सगळीकडे अशी तुफान गर्दी आहे, लाडक्या बहिणींचा महासागर इथं आशीर्वाद द्यायला जमला आहे। हे नशीब, हे पुण्य, हे खरं म्हणजे सगळ्यांच्या नशिबी नसतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मोठं, खरं म्हणजे आम्ही एकच करतोय महिला सक्षमीकरण योजना। आज बघतोय इथं महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, म्हणजे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून। त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलंय आपण। मग विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं तर लाडक्या भावाचं काय, लाडक्या भावांना पण आपण अप्रेंटिसशिपचे स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला, महिन्याला 6,000, 8,000, 10,000 ट्रेनिंग देऊन भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र। आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन याची सुरुवात झाली। आता लवकर भाऊबीज पण येते आहे आणि आमची भगिनींसाठी ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज नाही तर ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे, कायमस्वरूपी आहे। हा माहेरचा आहेर कायमस्वरूपी आहे। तुम्हाला मी एकच सांगतो, अनेक सावत्र भावानी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, ही योजना कशी बदनाम होईल याचा प्रयत्न केला, ही योजना खोटी आहे, फसवी आहे, निवडणुकांपुरती आहे, चुनावी जुमला आहे, योजनेत पैसे येणार नाहीत। जसे खात्यात पैसे आले की त्यांनी भाषा बदलली, म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही देणार आहे,
ही देना बैंक है लेना बैंक नहीं। तुम्हें महाविकास आघाड़ी ने खर म्हणजे काय केलं, हप्ते घेण्याचं काम केलं। पोलिसान कर्वे पोलीस गृह मंत्री पण जेल मध्ये गेला, परंतु हे सरकार महायुतीचं माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे, हा फरक आहे। विरोधकांना वाटलं आता हे आचारसंहिता चालू होईल, मग यांचे हप्ते बंद होतील, पैसे बंद होतील। बघा, आम्ही देणारे आहोत, आमची नियत साफ आहे, आम्ही ठरवलंय आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना द्यायची। मग आम्ही काय केलं, ऑक्टोबर याच महिन्यात आम्ही ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही पैसे ऍडव्हान्स देऊन टाकले। ऍडव्हान्स तुमच्याकडे आले का ऑक्टोबर नोव्हेंबर, हात वर करा। बघितलं, म्हणजे ही देण्याची वृत्ती आहे, ही लपवण्याची चोरण्याची वृत्ती नाही, आणि म्हणून आम्ही ऍडव्हान्स मध्ये दिलं। उद्या हे सावत्र भाऊ दुष्ट लोक आचारसंहितेचा भाऊ करतील आणि माझ्या बहिणींचे पैसे थांबवतील, म्हणून आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर दोन्ही ऍडव्हान्स दिले। हे ऍडव्हान्स देणार सरकार आहे, हे ठेकेदाराकडून ऍडव्हान्स घेणार सरकार नाही, तर माझ्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देणार, हा फरक आहे, हा फरक आहे। कोर्टात गेले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले, उच्च न्यायालयाने एक चांगली थोबाडीच दिली त्यांना, म्हणाले चला प्रायदून तुमचं काय काम आहे, तर या सरकारचा अधिकार आहे। आणि मग मला विश्वास होता न्यायालय माझ्या लाडक्या बहिणींच्या आड येणार नाही। मग नागपूर कोर्टात गेलेत, वलपट्टीवर का अलपट्टीवर, तुम्हाला अशोकराव आपल्याला माहित असेल, तो काँग्रेसचा वडपल्लीवार आहे, वडपल्लीवार, कारण तुम्ही तिकडे होते काँग्रेसमध्ये। वडपल्लीवारने नागपूरला गेलं आता त्या सुनील केदारचा माणूस, आणि म्हणून हे अशा योजनामध्ये। आता काही लोक म्हणाले ही फुकट कसले पैसे वाटताय, अरे फुकट नाही, या माझ्या बहिणींच्या माझ्या या बहिणींच्या जीवावर आम्ही सरकारमध्ये बसलोय, आम्ही हे फुकटचे नाही, माझ्या बहिणींचा अधिकार आम्ही त्यांना देतोय, माझ्या भावांचा अधिकार आम्ही त्यांना देतोय। कसले टिंगल करताय, काही लोक म्हणाले तिजोरी खाली करताय, उबाटाचे उद्धव ठाकरे म्हणाले तिजोरी खाली करताय, आमचं सरकार आलं की सगळं बंद करू, अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू। अरे तुमचं सरकार येईल कधी, या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला तर धारा देणार नाहीत, उभं करणार नाहीत, तुमचं सरकार यायचं तर लांबची गोष्ट। म्हणजे सरकार आल्यावर योजना बंद करू काय, आम्ही काय चोरी केली, आम्ही काय पाप केलंय? अरे तुमचं सरकार असताना माझं काय, मला काय, मला काय मिळणार, हे बघितल्यामुळे अनेक लोक पळून गेले। पण आमचं सरकार माझं काय नाही, मला काय मिळणार, यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींना काय देणार, लाडक्या माझ्या भावांना काय देणार, लाडक्या माझ्या शेतकऱ्यांना काय देणार, लाडक्या माझ्या ज्येष्ठांना काय देणार, हे पाहणार हे सरकार आहे। आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे। हा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा पोरग आहे, एका गरीब परिवारातून आलाय। मला माहित आहे महिन्याला कशी काटकसर माझी आई करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे कशी तडजोड करायची, मी तगमग पाहिली आहे। आणि म्हणून मला गरिबीची जाण आहे, आणि म्हणून माझ्या जेव्हा माझ्याकडे अधिकार आले, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री सहकाऱ्यांना मी सांगितलं ही योजना आपल्याला राबवायची आहे, म्हणजे राबवायची आहे। आणि मग आम्ही 33,000 कोटीच व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी। का आम्ही करू नये, हे मीडियावाले जरा बाबा थोडा आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये येऊ नका तुम्ही। आणि आज तुम्हाला मी सांगतो, तुमचे हे भाऊ 1,500 वर थांबणार नाहीत,
तुम्ही ताकद दिली, बळ दिलं, शक्ती दिली, आशीर्वाद दिले तर दीडाचे 2000 होतील, दोनाचे 2500 होतील. तुम्ही अजून बळ दिलं तर 2500 पेक्षा जास्त होतील. हे मी खोटं नाही सांगत. हा एकनाथ शिंदे कधी खोटा बोलला नाही आयुष्यामध्ये. जे केलं, जे बोललो तेच केलं, जे होईल तेच बोललो. हे पैसे तुमचे आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचा पैसा. जर सर्वसामान्यांच्या मदतीला, कुटुंब चालवायला, छोटा मोठा व्यवसायाला जर मिळाला तर आम्हाला तर आनंद झाला पाहिजे. पण हे आसुरी आनंद घेणारे विरोधक, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हजारो हजारो बहिणी येतात, आता 50-50, 60-60 हजार बहिणी यायला लागल्या. त्यामुळे त्यांच्या पोटात धडकी बसली आहे, छाती धडकी बसली आहे, पोट दुखायला लागलंय. आणि म्हणून त्यांचा इलाज आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून 2 महिन्यात लाडक्या बहिणींचे पैसे बंद होतील असंही काही लोक म्हणतात. पण माझं त्यांना सांगणं आहे, आम्ही ही सुरुवात केलेली योजना टेम्पररी नाही, परमनंट, कायम आपल्याला मिळत राहील. हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा, एकनाथ शिंदेचा. आणि आम्हाला या राज्यातल्या लाडक्या बहिणींना लखपती बहिणी झालेला बघायचं आहे, लखपती बहिणी झालेला. आणि म्हणून मोदी साहेबांनी लखपती दीदी काढलंय, ड्रोन दीदी काढलंय, उज्ज्वला योजना काढली आहे, जनधन योजना काढली आहे, महिला आपला सक्षमीकरण योजना काढली आहे. अरे महिलांना सन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, काही महिला स्वतःच, आता राजश्रीताईंनी सांगितलं, स्वतःचा व्यवसाय करू लागले, पैसे भांडवल वाढवू लागले. आणि हेच मी आपल्याला सांगतो की हे सरकार तुमच्यासाठी कायमस्वरूपी काम करणार. एसटीमध्ये 50% सवलत दिली आम्ही. एसटी तोट्यात होती, एसटी फायद्यात आली, एसटी आता तोट्यातली फायद्यात या माझ्या बहिणींच्या मुळे आली. तीर्थदर्शन योजना आम्ही काढली, त्याच्या गाड्या जाऊ लागल्या भराभरा. हे सगळं करतोय आम्ही, हे सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे बोलणारे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, हे पैशाच्या राशीत लोळणारे, यांना 1500 किंमत नाही कळणार. पण 1500 किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना आणि या लाडक्या भावाला, एकनाथ शिंदेला कळणार. आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केलेली आहे. आणि कोणाचा माईचा बाप आला तरी सुद्धा, माईचा कोणी लाल आला तरी ही योजना बंद करू देणार नाही. म्हणतात आता लाडकी बहीण दिली, सुरक्षित बहीण द्या. हो, आम्ही सुरक्षित बहीण पण देऊ. जो माझ्या लाडक्या बहिणींकडे, मुली बाळींकडे अन्याय, अत्याचार डोळे वटारून बघेल त्याला तर फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, फाशीची शिक्षा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, चुकीला माफी, चुकीला माफी नाही. अरे त्या पोलिसांनी, पोलिसांवर त्या नराधमाने गोळीबार केला बदलापूरच्या प्रकरणात, तर लगेच गळे काढायला लागले. अगोदर म्हणत होते त्याला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. मग पोलिसांनी काय गोळी खायची? बंदूक काय शोला ठेवायची? म्हणाले असते पोलिसांना मारलं तरी बंदूक होती तरी सोडून दिलं. त्यांनी केलं ते बरोबर केलं ना पोलिसांनी? पोलिसांनी केलं ते बरोबर ना? माझ्या एका छोट्या बच्चीवर निराधार आणि 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या हैवानाला अशीच सजा दिली पाहिजे. आणि अशी सजा मिळत राहील. आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या आशाताई भोसले यांनी आपल्या योजनेचं कौतुक केलंय. म्हणाले, 2 वेळचं जेवण आमच्या नशिबी नव्हतं, हे 1500 माझ्या या बहिणींच्या कामाला येतील. आणि म्हणून सरकारचं त्यांनी अभिनंदन केलं.
मी आशाताईंचं मनापासून अभिनंदन करतो. अरे जे स्वतःच्या पोरासाठी हैदराबाद वरून बर्गर आणायला बिर्याणी आणायला गाडी इकडून पाठवत होते त्यांना काय करणार 1500 रुपये. 1500ची किंमत काय असते ही माझ्या समोर बसलेल्या महिला भगिनींना माहित आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचे हे भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत. मी जास्त काय बोलत नाही, पण ही योजना ज्या ज्या आम्ही योजना सुरू केल्यात या सर्व योजना पूर्णपणे चालू राहणार. एकही योजना आम्ही बंद पाडू देणार नाही. आणि फक्त आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना पण, लाडक्या भावांना पण, लाडक्या शेतकऱ्यांना पण, लाडक्या ज्येष्ठांना पण, कामगारांना पण, सगळ्यांना, आम्ही 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम आणि आम्ही महायुतीने तुमच्या सरकारने 2.25 वर्षात केलेलं काम याचा फक्त एकदा पाडा वाचा. याला फक्त एकदा तुलना करा की कुणी किती काम केलंय आणि कुणी किती कामं बंद पाडली. आणि मग होऊन जाऊ द्या हिशोब जनतेच्या दरबारात. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आम्ही किती काम केलं आणि तुम्ही कुठे बसलात? घरी बसून सरकार चालवता येत नाही. बाळासाहेब म्हणायचे, नेता कार्यकर्ता घरात शोभून नाही दिसत, तो लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून शासन आपल्या दारी आपण योजना आणली. 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. का लाभ नव्हते पहिले? योजना नव्हत्या, लाभार्थी नव्हते, होते. परंतु कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे. शासन आपल्या दारी ही योजना 5 कोटी लोकांना फायदा देऊन गेली. आता माझ्या या बहिणींचा 2.30 कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते गेले. 7500 रुपये गेले. 17000 रुपये गेले. 17000 कोटी तुमच्या माझ्या बहिणींच्या खात्यात गेले. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आम्ही तोंड पळून जाणारे नाही. हा पळणारा नाही, हा पळवणारा आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, तुम्हाला एवढंच सांगतो की हे सरकार देणार आहे. आणि म्हणून 17000 कोटी रुपयाचं वाटप आम्ही ऍडव्हान्स मध्ये केलंय. यावरून तुम्ही आमच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती देणार की नाही? देणार की नाही मला हात वर करून सांगा. या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती तुमच्या आशीर्वाद रूपाने मिळाली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे ना, योजना चालू राहिल्या पाहिजे ना, योजनेचे पैसे वाढले पाहिजे ना, माझ्या बहिणी लखपती झाल्या पाहिजे ना, माझ्या लाडक्या भावांना काम नोकरी मिळाली पाहिजे ना, माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात डीबीटीने 3000 रुपये पडले पाहिजे ना, माझ्या ज्येष्ठांना एसटी मध्ये मोफत प्रवास मिळाला पाहिजे ना, माझ्या बहिणींना 50% सवलत मिळाली पाहिजे. आणि ज्येष्ठांचं तीर्थदर्शन योजना पण चालू राहिली पाहिजे ना. मग सगळ्यांनी मला वचन द्या की हे सर्व चालू राहिलं पाहिजे. आणि म्हणून महायुतीचं सरकार आलं पाहिजे. जिथं जिथं महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपण आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.